नूतन मराठा शिक्षकोत्तर कर्मचारी संघटनेतर्फे आजपासून बेमुदत संपाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील नूतन मराठा महाविद्यालयामध्ये संप पुकारत तीव्र आंदोलन छेडण्यात आलं आहे. प्रशासनाने रद्द केलेल्या पदोन्नतीच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यातील शिक्षकांनी बेमुदत संप पुकारून आंदोलन छेडलं आहे. जिल्ह्यातून 750 कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात संप पुकारण्यात आला आहे, याकडे प्रशासनाने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी नूतन मराठा शिक्षकोत्तर कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष रमेश पाटील, राजेश सोनवणे, केतन पौड, समाधान पाटील, राजू देशमुख, प्रशांत काळे, शिरीष पाटील, दिगंबर ढाकणे आदींची उपस्थिती होती. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. कर्मचारी महासंघामार्फत संपूर्ण राज्यामध्ये संप हा संप पुकारलेला आहे. संपाचं महत्त्वाचं कारण असं की सर्व कर्मचाऱ्यांना पहिली पदोन्नती आणि दुसरी पदोन्नती ह्या दोन पदोन्नत्या मिळत होत्या, त्यासाठी शासनाची मान्यतासुद्धा मिळालेली होती. परंतु शासनानंच आर्थिक विभागाची मान्यता न घेतल्यामुळे शासनाने दोन जी आर काढले, डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये. 16 तारखेला 16-2 एक जी आर काढला आणि त्यात तो रद्द केलेला आहे. आम्हाला मिळालेल्या पदोन्नती रद्द केलेल्या आहेत आणि त्या पदोन्नती रद्द केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यातले शिक्षकेतर कर्मचारी संपावर उतरलेले आहेत.